नेर तहसील अंतर्गत येत असलेले नेर शहरातील व तहसील कार्यालयातील आधार कार्ड केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनेचा श्रावणबाळ योजनेचा वृद्धांना अपंग व्यक्तींना लाभ घेण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना व शासकीय कामासाठी लागणाऱ्या कागदात आधार कार्डची कमी भासत आहे. आधार कार्ड केंद्र बंद असल्याने अनेकांची कामे खोळंबली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधार केंद्र सुरू करावे यासाठी ने तहसीलचे नायब तहसीलदार पी आर ताकसांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी सय्यद इर्शाद इफ्तार, अहमद मजीद खान, जफर खान, बासित खान, सय्यद साबीर, शोएब खान, शाकिर हुसेन, जाफर खान, शेख रफीक, मोहम्मद सलीम, रेहान खान, मोहम्मद सोहेल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र नेर तहसील कार्यालयावर आधार कार्ड केंद्र नोंदणी याचे जे केंद्र बंद झालेले आहे नेर शहरामध्ये, त्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना, अपंगांना आणि वृद्धांना आणि किसान सन्मान योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांच्या नावामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा आधार कार्ड अपडेट करण्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं अटकलेले कामं आहे. ते कामं आधार कार्ड केंद्र बंद असल्या कारणाने होऊ शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन अशी विनंती केली आहे की आधार कार्ड केंद्र लवकरात लवकर सुरू करून होणाऱ्या नागरिकांच्या नाहक त्रासाला व अडचणीला आळा घालण्यात यावा अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे केली आहे. आणि त्यांनी असे सांगितले आहे की 2-4 दिवसात आधार कार्ड केंद्र सुरू करून होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्तता मिळेल. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.